मुंबई नाका पोलीस ठाणे आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या घरफोडी पाहता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या गुप्त माहितीनुसार घरफोडी करणाऱ्या हुक्का टोळीतील बाबू अन्सारी, दीपक गायकवाड, वसील रेहमान यांना अटक केली. त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत एकूण 6 घरफोड्या केल्याची आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून घरफोडीतील एकूण 4,55,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगतीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक KT रोंदळ, सोनार, ढमाले, डबाळ, गायकवाड, पानवळ, आव्हाड यांनी केली आहे. नमूद आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. त्याबाबत अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मागील 3-4 महिन्यामध्ये मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही घरफोडीच्या घटना त्या ठिकाणी घडत होत्या. त्या अनुषंगानं आपण ACP डिव्हिजन 2 दीपाली खन्ना मॅडम, त्याचबरोबर भद्रकाली आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यांचा कसोशीनं तपास करून हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या आधारे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ आणि त्यांची जी गुन्हे शोध पथकाची टीम आहे, APR रौंदळे आणि त्यांच्यासोबतचे जे अंमलदार आहेत त्याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल सोनार, पोलीस नाईक ढमाले, पोलीस नाईक डंबाळे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई पानवळ आणि पोलीस शिपाई आव्हाड यांच्या पथकानं सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून या गुन्ह्यांना उघडकीस आणण्यासाठी एकूण 3 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केलेली आहे. त्यांना त्यानंतर अटक केली आणि त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक इंट्रॉगेशन केल्यानंतर या आरोपींनी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 6 आणि भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2 अशा 8 घरफोडीचे गुन्हे केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. या 8 गुन्ह्यांच्या मुद्देमालापैकी जवळपास 4,55,440 रुपयाचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये गॅस सिलेंडर्स, लॅपटॉप, चांदीचे दागिने, सोन्याचं मंगळसूत्र, ॲपल फोन व काही रक्कम ही या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास या आरोपींकडे चालू आहे आणि अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पैकी यातील 2 आरोपी जे आहेत, बाबू अन्सारी आणि वसीम शेख, यांना यापूर्वीच या दोघांना पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड असल्यामुळं आपण नाशिक शहरातनं तळीपार करण्यात आलं होतं. त्यानंतरही ते नाशिक शहरात मिळून आल्यामुळं आपण त्यांना तळीपारीचा भंग केला म्हणून 142 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई पण केलेली आहे. त्यानंतरही ते रात्रीच्या वेळेस लपून येऊन या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या आरोपींवर परत इथून पुढची प्रतिबंधक जी कठोर कारवाई ती केली जाईल. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लचके, नाशिक.